जिल्हा परिषदेने मंजुरी दिली सक्षम अधिकारी नेमले ते क्वालिटी जर करून घ्यायचं त्यांना सांगितलं आपण पण ऐकून घ्या ना. कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळ गावातील जलशुद्धीकरण केंद्राच्या शेळचे बांधकाम रुपे अर्बन योजनेअंतर्गत सुरू होते. पायाभरणी करताना कॉलम उभे करण्यात आले होते, परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे अशी तक्रार परिवर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. हात लावताच कॉलम कोसळले होते. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही हे बांधकाम एका रात्रीत उभे करण्यात आले होते. संपूर्ण गटाचे थातुरमातुर बांधकाम पूर्ण करून नंतर शेडही उभारण्यात आले होते. सरकारचा हजारो रुपयांचा खर्च या बांधकामासाठी झालेला असताना परिवर्तन मंडळाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, अर्जुनदादा राजळे, संदीप राजळे यांनी या कामावर निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असा आक्षेप घेतला होता. म्हणून एकाच रात्रीतून हे बांधकाम पाडून टाकून शेडचे पत्रेही गायब करण्यात आले होते. त्यामुळे याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, अर्जुन गोपीनाथ राजळे, कृषी मित्र संदीप राजळे यांनी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौराश्रीताई घुले आणि CO यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केली व त्याची प्रत ग्रामपंचायतीमार्फत दाखल केली होती. ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांच्याकडे सदर बांधकामाचे मटेरियल चोरीला गेले आहे अशी विचारणा केली असता आमचा या कामाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असे सांगितले. मग सर्व ग्रामस्थांच्या मागणीवरून संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलून घेतले असता सदर जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम अतिशय गुणवत्ताहीन आणि निकृष्ट दर्जाचे झाले होते म्हणून पाडण्यात आले अशी कबुली दिली. गावात अनेक बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप परिवर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. आमदार राजळे यांच्याच ताब्यात गावातील सर्व संस्था कार्यरत आहेत, तरीही ठेकेदार लोक मनमानी कारभार करीत आहेत. जिल्हा परिषदेने अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्या सर्व कामाची चौकशी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आमच्या इथं आरोप लँडचं उद्घाटन झाल्यानंतर कामाचा शुभारंभ झाल्यानंतर आम्हाला जे खाली कॉलम फुटिंग वगैरे हे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली, कामाचा तपशील घेतला, त्यानंतर काम चालू झालं. त्याच्यानंतर कोरोनाची साथ आली, याच्यामुळं ते काम काही दिवस स्थगित राहिलं आणि नंतर कोरोनाचा कार्यकाल चालू असताना जे मी न कोणाला माहिती देता ग्रामपंचायत कार्यालयाला म्हणा किंवा ग्रामसेवकाला आणखी पाथर्डी पंचायत समितीला न देता हे काम चालू केलं. पूर्णत्वास काम गेलेलं. आम्ही त्याच्यानंतर हजारे साहेब त्या कामाचे इंजिनियर येतं त्यांच्याकडे चर्चा केली तर त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर आलं की आम्ही त्या ठेकेदाराला ते काम पाडायला सांगितलं. हे होत असताना अचानकच रविवारी रात्री अचानकच ते शेड आणि ते कॉलम वगैरे सगळं भुईसपाट करून टाकलं तर याची दखल घेण्यात यावी अशी आम्ही शासनाकडे तक्रार केलेली. धन्यवाद. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौराश्रीताई घुले, आमदार मोनिकाताई राजळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून गुणवत्तेप्रमाणे काम करून घ्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या प्रकरणामुळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या विहिरी चोरीला गेली या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहता येणार नाही. प्रतिनिधी सुनील नगर, अहमदनगर जिल्हा.